दरोडा प्रकरणातील 14 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाशी फाटा इथं राष्ट्रीय महामार्गावर हा दरोडा टाकण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गावर चाललेल्या चारचाकी वाहनास वाशी फाटा इथं रात्रीच्या सुमारास अचानकपणे अडवून त्यातील महसूल अधिकारी विशाल बडे आणि त्यांच्या पत्नी वर्षा बडे यांना मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी 14 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयानं 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 18 मार्च रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मी आणि माझी पत्नी इनोवा या क्रिस्टा गाडीने प्रवास करत असताना 15 ते 20 लोकांच्या टोळक्याने वाशी फाटा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी गाडी अडवून 7:30 ते 7:55 या वेळेमध्ये आमच्यावर जीवघेणा हल्ला केला व दरोडा टाकण्यात आला. यामध्ये माझ्या मिसेसच्या गळ्यातील गंठण आणि काही रोख रक्कम त्यांनी चोरून घेतलेली आहे. या हीच घटना घडत असताना वाशी येथील रहिवाशी अशोक भानोने हे तिथून जात असताना त्यांनी 112 क्रमांकाला पोलीस वाशी यांना फोन करून त्यांची गाडी बोलवली. त्यानंतर आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण जे क्रूर भावनेमधून हा जो प्रसंग घडलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की याची खरोखर पारदर्शकतेने सखोल चौकशी व्हावी.